नमस्कार, मी जाकीर नदाप आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज चॅनल। माढा मतदारसंघात येणाऱ्या करमाळामध्ये शिवसेनेचे माजी आमदार आणि मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक समजले जाणारे नारायण आबा पाटील हे आता शरद पवार राष्ट्रवादीची तुतारी आपल्या हाती घेतील असे स्टेटस संपूर्ण करमाळ्यात फिरू लागले। त्यामुळे शरद पवार आता नारायण आबा पाटील यांना उमेदवारी देतील अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे मोहिते पाटील यांचं बंड शांत झालंय का अशी चर्चा देखील सध्या संपूर्ण माढा शहरात माढा मतदारसंघात सुरू आहे। करमाळा मतदारसंघ देखील तितकाच महत्त्वाचा आहे। माढा लोकसभेसाठी शरद पवार हे कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत की उमेदवार या ठिकाणी तगडाच असला पाहिजे। त्यासाठी महादेव जानकर यांचं नाव पुढं आलं होतं, मात्र हे नाव आता शांत होतंय का नाही तोपर्यंत भाजपचे मोहिते पाटील यांच्या नाराजीतून धैर्यशील मोहिते पाटील हे देखील शरद पवारांची तुतारी हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र कालपासून भाजपच्या एका गुगलीत ते शांत झाल्याचं दिसतंय, त्यामुळे आता नवीन नाव पुढं आलंय। शिवसेनेचे माजी आमदार नारायणाबा पाटील जे मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक मानले जातात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता संपूर्ण सोशल मीडियावर तुतारीचे स्टेटस ठेवले आहेत, त्यामुळे करमाळ्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नारायण आबा पाटील यांना उमेदवारी देतील का अशी देखील चर्चा आता जोर धरू लागली आहे। खरं पाहिलं तर नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादीत यावं यासाठी शरद पवार यांचे निकटवर्ती समजले जाणारे बळीराम काका साठे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती। तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील त्यांना भेटायला येणार होते। त्यामुळे माढा मतदारसंघातील या घडामोडी म्हणजे भाजपसाठी म्हणजेच खासदार निंबाळकर यांच्यासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल। सध्याची माढा लोकसभेसाठी शरद पवार यांच्या गटाची राजकीय ताकद शून्य असली तरी पवार साहेब हे नाराज नेत्यांची मूठ बांधू लागताना दिसत आहेत। यामध्ये मोहिते पाटील, फलटणचे रामराजे निंबाळकर आणि आता माजी आमदार नारायणाबा पाटील हे तीन मातब्बर नेते जर एका छताखाली आले तर नक्कीच खासदार निंबाळकर यांच्या मार्ग अडचणीचा ठरू शकतो।